लॉगिन करा mumbaitak.in वर। मी तुम्हाला एक सांगू का? एक मिनिट ऐका, आता गप्पा बसा सगळ्यांनी पाठी मागे प्लीज। कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचं आहे? समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हा सगळ्यांना काय करायचं आहे? तुम्ही हे विचारलं समीर खान कडे किती ड्रग्ज मिळालं? कोणीच नाही विचारत हे। आर्यन खान नाही, समीर खान त्यांचा जावई, त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवून बिझी करून ठेवलंय। तुम्ही पण आपले कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे। अरे कॉमन पब्लिकला तुम्ही त्रास देता? कोणाचा नवरा कोण आहे हे सर्टिफिकेट दाखवा, ते सर्टिफिकेट कंटाळलोय आम्ही। जो निकाह हुआ था ये सिर्फ समीर की माँ की खुशी के लिए हुआ था, उसका उनके लिए लीगली कोई महत्व था नहीं। उन्होंने सिर्फ उनकी खुशी के लिए, उन्होंने जो पेपर्स बताए वहाँ पे साइन की। वो निकाह नामा भी समीर की मदर ने फिल किया था, क्योंकि इन दोनों को उर्दू आती नहीं। अभी रहता रहा सवाल उनकी शादी रियल है या नहीं उसका। समीर जी एक हिंदू हैं, वो ये जानते थे कि ये निकाह नामा वैलिड नहीं होगा उनकी शादी के लिए, क्योंकि वो हिंदू हैं। उन्होंने उसके बाद जाकर स्पेशल मैरिज एक्ट के अंडर उनकी जो वाइफ थी जो मुस्लिम थी उनसे स्पेशल मैरिज एक्ट के अंडर शादी की। इसके वजह से और सिर्फ ये एक डॉक्यूमेंट की वजह से उनकी शादी जो है वैलिड हो गई। उनका डिवोर्स जो है वो स्पेशल मैरिज एक्ट के नीचे ही हो गया डिवोर्स, और इसके लिए उनकी शादी उसी दिन डिसॉल्व हो गई डिवोर्स के दिन। तो अभी आप समझ गए कि क्या हुआ था, कि वापस रोज मैं वही आके समझाऊं। आई थिंक वी आर डन डिस्कसिंग दिस। अभी एक मिनट, अभी हम लोग सिर्फ ये डॉक्यूमेंट्स देख लेते हैं प्लीज। मी तुम्हाला एक सांगू का? एक मिनिट ऐका, आता गप्पा बसा सगळ्यांनी पाठी मागे प्लीज, सायलेंस। मला एक बोलायचं आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचं आहे? ते ड्रग विषयी बोलतायत का? समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हा सगळ्यांना काय करायचं आहे? त्याचा आणि ड्रग्सचा काही लेना देना आहे का? त्याचा जावई जो ड्रग्सच्या खाली पकडला गेला आहे, त्याचा आणि एखादा माणूस मुस्लिम किंवा हिंदू आहे ह्याचा काय संबंध? त्याच्याकडे किती ड्रग्स मिळाली हे तुम्ही विचारलात का? मला तुम्ही हे विचारता त्याचा जावई कोण आहे, त्यांचा हे कोण आहे, त्यांचा डिवोर्स कधी झाला? तुम्ही हे विचारलं समीर खान कडे किती ड्रग्स मिळालं? कोणीच नाही विचारत हे। आमिर खान आर्यन खान नाही, समीर खान त्यांचा जावई, त्याच्याबद्दल तर कोणीच बोलत नाहीये। त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवून बिझी करून ठेवलाय, तुम्ही पण आपले कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे। आणि त्यांचा आर्यन खानची आई हिंदू आहे, आणि मला आर्यन खान बद्दल काही बोलायचं नाही। आणि ते केस रिलेटेड आहे, आम्ही इथे तिघही बसलो आहोत, आम्ही काय एनसीबीचे मंडळी नाही आहोत। हे खूप केस रिलेटेड क्वेश्चन आहेत, जे तुम्ही प्रभाकर सेल अमुक तमुक तमुक ते सगळं जाऊन तुम्ही एनसीबी ऑफिस मध्ये विचारलं पाहिजे। अरे कॉमन पब्लिकला तुम्ही त्रास देता? माणूस की ही, कोणाचा नवरा कोण आहे हे सर्टिफिकेट दाखवा, ते सर्टिफिकेट कंटाळलोय आम्ही। आता बस करा, नाही आता प्लीज बस करा, कारण की हे पाणी डोक्यावरून चाललंय। कुठल्याही धर्मामुळे ड्रग्जला टार्गेट करतायत असं प्लीज समजू नये। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची लढाई फक्त ड्रग्सशी आहे आणि कुठल्या धर्माशी नाही, हे मला इथे क्लिअर करायचं आहे। त्यामुळे माझे सासरे बोलताना भावनिक होतात, त्यांच्या तोंडात शब्द घालू नका, त्यांचं तसं अजिबात म्हणणं नव्हतं। प्लीज त्यांना कदाचित ते नीट फ्रेस करता आलं नसेल, तर तो पॉइंट मी इथे क्लिअर करू इच्छिते। लॉग इन करा mumbaitak.in वर।